अनंत प्या आनंदी रहा। छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातील सर्वात मोठा पुतळा गोव्यातील मुरगाव इथं उभारण्यात आलाय। 21 फूट उंच असणाऱ्या या पुतळ्याचं अनावरण शिवराज्याच्या अभिषेक दिनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं। गंगा सिंधु यमुना गोदा कलशातुनी आला शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य दाल्या धीमी पाऊले टाकती येता रुद्राचा अवतार अधीर अधीर हृदयातनी उमटला हर्षे जय जयकार। आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच जय जयकार त्याच पद्धतीत आम्ही करता असताना सगळे पळता। हा अभिनंदन करता या सगळ्या किरण नाईक आणि त्याच्या सगळ्या वांगड्यांचे सदोदित छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊपा खातीर आणि आम्ही आताच सांगला की युनिव्हर्सिटी छत्रपती शिवाजी महाराजांचे चेअर आम्ही एस्टॅब्लिश केला। छत्रपती शिवाजी महाराजांचं गव्हर्नन्स असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असतले किंवा आताचे आम्ही ज्यांना गव्हर्नमेंट पळयता की त्याच धर्तीचे त्याच पद्धतीचे गव्हर्नन्स जे असले हे त्याही वेळार चलताले आणि आताच्या पिढीक परत एकदा ते गव्हर्नन्स समजून घेऊपा खातीर आम्ही हे परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज चेअर ही युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश केल्या की नवीन युवकांक छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती असलेली राजकारण असलेले ॲडमिनिस्ट्रेशन असलेले हे समजून घेऊप गरजेचे असा आणि त्या धर्तीचेर आमच्या गोवा युनिव्हर्सिटी अशा पद्धतीचे कार्य जे असा हे चालू असा। आयच्या दिसा म्हाका दिसता आम्ही सगळ्यांनी परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांक वंदन करता असताना त्यांचे वेगवेगळे गुण आठवप, त्यांचे वेगवेगळे गुण गावप हे गरजेचे असा। तांचो इतिहास व पाठ्यपुस्तकात येवप गरजेचे असा। बाब सुभाष फळदेसाय हरकरजी मिनिस्टर उलयता उलयता असताना वेगवेगळ्यो गजाली उलोवन गेल्यो आणि आमकां म्हणजे पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज असतलो, गोयचो इतिहास असतलो, म्हणजे कदंबकालीन राजवट असतली ही सगळी इतिहास परत एकदा हाडपाची गरज असा। फाटला शिक्षण मंत्री या नात्यान फाटल्या वर्षा आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्या केन्ना तरी फुडल्या वर्षाच्या अशा पद्धतीत आमच्या सिलेबसात बदल जावपाचो असा। हिस्ट्री जी पाठ्यपुस्तकां ती लागू जावपाक जाय ती फुडल्या वर्षाच्या निश्चितरित्या अशा पद्धतीचो आमच्या पुराय इतिहासात ती लागू जातली। म्हाका दिसता की बाब दाजी साळकर उलयता असताना ताणें ह्या हांगासर प्रकल्प खूब मोठो म्हणलो, म्हाका दिसता जागा खूब कमी आसा पण ताणें म्हटलें की 970 स्क्वेअर मिटरच्या जागेत कितलो मोठो प्रकल्प जातलो म्हटलें म्हाका खबर ना, बट तरी सुद्दां म्हणजे तांकां लागपी पुराय हांगासरलो सपोर्ट जो आसतलो म्हणजे ते काम करता तेज्या व्यतिरिक्त आमच्या टुरिजम डिपार्टमेंटा कडल्यान निश्चित रित्या तुमकां हांगासर डॅवलपमेंट करपा खातीर सरकारा कडल्यान निधी जो आसा होय दिलो वयतलो। आयज बाब संकल्प आमोणकर उलयता आसतना की ताणें आपल्या मतदारसंघात असलेलो एखादो फोर्ट वो पुनर्जिवीत जावपाक जाय त्यांनी सांगलें की आमी ज्या पद्धतीन इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलपमेंट गोंयांत करपाक घेतल्या, ज्या पद्धतीन आयटी क्षेत्रात आमी डॅवलपमेंट करपाक घेतल्या, म्हणजे वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर क्षेत्रात डॅवलपमेंट करपाक घेतला, त्याच बरोबर पुरातन वास्तूय डॅवलपमेंट करपाचें काम आमचें सरकार सातत्यात करीत आसा। आर्कोलॉजी डिपार्टमेंटा कडेन ऑलरेडी तो स्ट्रक्चर तेंच्या कडेन आसा। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा।